तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्यासारखेच स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण रोजच्यासारखेच अतिशय महत्वाचे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करण्याचे नोटिफिकेशन आप करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल तर या सुपर कसला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे कोणत्या फुलाला उगवण्यासाठी एकूण बारा वर्षाचा कालावधी लागत असतो खालीलपैकी कोणत्या फुलाला उगवण्यासाठी बारा वर्षाचा कालावधी लागतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नमक पूल नावाचे एक फूल असते मित्रांनो या फुलाला जे आहे बारा वर्षाचा कालावधी उगवण्यासाठी लागत असतो पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये प्रदूषित नद्यांची सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे भारतामध्ये प्रदूषित नद्यांची संख्या सर्वात जास्त ही कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्र राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त प्रदूषित नद्यांची संख्या आहे पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणी जन्मलेल्या मुलाचे मनमर्जीने नाव ठेवता येत नाही खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जन्मलेल्या मुलाचे नाव मनमर्जीने ठेवता येत नाही ऑप्शन क्रमांक तीन कराल डेन्मार्क येथे जन्मलेल्या मुलाचे नाव जे आहे मनमर्जी ठेवता येत नसते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी ग्रामपंचायत असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी ग्रामपंचायत असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी तीन राहील सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे सर्वात कमी ग्रामपंचायत असलेला एक महाराष्ट्रातील जिल्हा बनलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो आम्लविरोधी औषधी बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक ग्राहील दुधाचा जो वापर आहे आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी करण्यात येत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणत्या देशामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालणे गैरकानुनी आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालणे गैरकानुनी आहे ऑप्शन क्रमांक दोन्ही ग्राहील मलेशिया देशामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालणे गैरकानुनी आहे पुढचा प्रश्न पाहूया पंधरा ऑगस्ट रोजी इतर किती देशांचा स्वातंत्र्य दिवस असतो पंधरा ऑगस्ट या दिवशी एकूण किती देशांचा स्वातंत्र्य दिवस असतो ऑप्शन क्रमांक चार ग्रह एकूण पाच देशांचा स्वातंत्र्य दिवस जो आहे पंधरा ऑगस्ट रोजी असतो पुढचा प्रश्न शेतकरी या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार कोणत्या समाजसुधारकांनी काढलेले होते शेतकरीच्या या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार खालीलपैकी पैकी कोणामार्फत काढण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक एक युग राहील महात्मा फुले यांच्या मार्फत शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे असे प्रसिद्ध उद्गार काढण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया जगातील कोणत्या प्राण्याला लाल रंग अजिबातच दिसत नसतो जगातील कोणत्या प्राण्याला लाल रंग कधीच दिसत नसतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी चार खडोळ हा जो प्राणी असतो या प्राण्याला लाल रंग कधीच दिसत नसतो पुढचा प्रश्न निरोगी व्यक्तीचे हृदय एका मिनिटामध्ये एकूण किती वेळेस स्पंद करत असते निरोगी व्यक्तीचे हृदय एका मिनिटामध्ये एकूण किती वेळेस स्पंद करते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य राहील एकूण बहात्तर वेळाचे आहे एका निरोगी व्यक्तीचे हृदयचे आहे हे स्पंद करते किंवा धडकत असते पुढचा प्रश्न सूर्याचा प्रकाश पाण्याच्या आत किती मीटर पर्यंत जात असतो सूर्याचा प्रकाश पाण्याच्या आत एकूण किती मीटर पर्यंत जात असतो ऑप्शन क्रमांक चार ग्राहक एकूण सहाशे मीटर पर्यंत जे आहे सूर्याचा प्रकाश पाण्याच्या आत जात असतो पुढचा प्रश्न पाहूया जगातील प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यातील एकूण किती वर्ष झोपेमध्ये घालत असतो जगातील प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यातील सरासरी किती वर्ष झोपेत घालवत असतो ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक एकूण पंचवीस वर्षाचे आहे प्रत्येक व्यक्ती सरासरी आपल्या जीवनामधील झोपेमध्ये घालवत असतो पुढचा प्रश्न दुधाची स्निग्धता कोणत्या ऋतूमध्ये सर्वात कमी होत असते दुधाची स्निग्धता खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये कमी होत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो उन्हाळ्या ऋतूमध्ये जे आहे दुधाची स्निग्धता अतिशय कमी होत असते पुढचा प्रश्न हेमोग्लोबिन हा खालीलपैकी कशाचा एक अंश असतो ते सांगायचं आहे हेमोग्लोबिन खालीलपैकी कशाचा अंश असतो हो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो हेमोग्लोबिन आहे लोहाचा एक अंश असतो पुढचा प्रश्न पाहूया मूत्रवाहिनीची लांबी जवळपास एकूण किती सेमीचे असते ते सांगायचं आहे मूत्रवाहिनीची लांबी जवळपास एकूण किती सेमीचे असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील चाळीस सेमी एवढीचे आहे मानवी मूत्रवाहिनीची एकूण सरासरीची लांबी असते तर पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या स्थित असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मोनॅको नावाचे जे शहर आहे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या स्थित असलेले शहर आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये एक हजार लोकांमागे किती डॉक्टर्सची व्यक्ती आहे ते सांगायचं आहे भारतामध्ये दर एक हजार लोकांमागे एकूण किती डॉक्टर्स आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन राहील भारतामध्ये तर एक हजार एट एट एवढे डॉक्टर्स व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न आगीसाठी उपयोग केल्या जाणाऱ्या लायटरमधून कोणता वायू बाहेर पडत असतो आगीसाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरमधून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडला जात असतो ऑप्शन क्रमांक दोन राहील ब्युटेन हा जो वायू आहे आगीसाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरमधून बाहेर पडत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी खाण्याची चव त्यामध्ये काय मिसळल्याशिवाय कळतच नसते ते, ते सांगायचं आहे खाण्याची चव ही त्यामध्ये काय मिसळल्याशिवाय कळत नसते ऑप्शन क्रमांक दोन ग्रहील खाण्याची चव चव जी आहे मित्रांनो या ठिकाणी त्यामध्ये लाळ मिसळल्याशिवाय कळतच नसते पुढचा प्रश्न रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीमध्ये काय टाकण्यात येत असते ते सांगायचं आहे रक्तदान केल्यानंतर त्या पिशवीमध्ये खालीलपैकी काय टाकले जात असते ऑप्शन क्रमांक दोन ग्रहील सोडियम ऑक्साइडचे आहे रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये रक्तदान केल्यानंतर टाकले जात असते पुढचा प्रश्न पाहूया सोडियम ऑक्झलेट हे रक्तदान केलेल्या पिशी मध्ये एक उमत्या टाकले जात असते सोडियम ऑक्झलेट हे रक्तदान केलेल्या पिशी कोणत्या कारणास्तव टाकले जात असते ऑप्शन क्रमांक दोन्ही ग्रह आहे रक्त गोठून म्हणून जे आहे सोडियम ऑक्झालेट जे आहे रक्तदान केलेल्या पिशी टाकण्यात येत असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारताचा किती टक्के भाग हा शेती लागवडीखालील आहे ते सांगायचं आहे भारतातील एकूण किती भाग हा शेती लागवडीखाली आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील भारतातील एकूण साठ टक्के जो भाग आहे शेती लागवडीखाली येत असतो पुढचा प्रश्न कोणत्या वनस्पतीच्या पानांमध्ये व बियांमध्ये धत्तुरी नावाचे विषारी अल्काईड असते ते सांगायचं आहे कोणत्या पाना कोणत्या वनस्पतीच्या पानामध्ये तसेच बियामध्ये धत्तुरी नावाचे विषारी अल्काइड असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील धोत्रा या वनस्पतीच्या पानामध्ये तसेच बियामध्ये तत्तुरी नावाचे अतिशय विषारी अलकाड स्थित असते पुढचा प्रश्न पाहूया भारतातील कोणती हे कोणत्याही राज्याची सीमा बदलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ते सांगायचं आहे भारतातील कोणत्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतीय संसद यांच्याकडे आहे भारतातील कोणत्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न देशाचा दुसरा नागरिक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जात असते देशाचा दुसरा नागरिक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक चार राहील उपराष्ट्रपती यांनाचे आहे देशाचा दुसरा नागरिक असे संबोधण्यात येत असते तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरले जात असते हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून खालील पैकी कोणते औषध वापरले जात असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील एस्पिरिन या नावाचे औषध आहे हे विकाराचा झटका युग्णे म्हणून वापरण्यात येत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी पचलेल्या अन्नाच्या रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला खालीलपैकी काय का म्हटले जात असते पचलेल्या अन्नाच्या रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला खालीलपैकी काय म्हटले जात असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील पचलेल्या अन्नाच्या रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेलाचे आहे या ठिकाणी अवशोषण असे संबोधले जात असते पुढचा प्रश्न पाहूया भारताचे तिसरे नागरिक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखले जात असते ते भारताचे तिसरे नागरिक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन ग्राहक पंतप्रधान यांनाचे आहे भारताचे तिसरे नागरिक असे संबोधले जात असते पुढचा प्रश्न अमेरिकेच्या कोणत्या शहरातील चर्चमध्ये मध्ये सिंकणे गैरकानुनी आहे ते सांगायचं आहे अमेरिकेच्या कोणत्या शहरातील चर्चमध्ये शिंकणे गैरकानुनी आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्राही निब्रास्का येथील चर्चमध्ये अमेरिकेमध्ये सिंकणे गैरकानुनी आहे पुढचा प्रश्न भारताने खालीलपैकी कोणत्या धान्याच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे भारताने खालीलपैकी कोणत्या धान्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे ऑप्शन क्रमांक दोन ह्या मित्रांनो भारताने गहू या धन्याच्या निर्यातीवरचे आहे बंदी घातलेली आहे पुढचा प्रश्न गव्हाच्या उत्पादनामध्ये भारत जगामध्ये कोणत्या स्थानावर किंवा क्रमांकावर आहे ते सांगायचं आहे आहे सॉरी गव्हाच्या उत्पादनामध्ये भारत जगामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक दोन युक्रिया मित्रांनो जगामध्ये भारत हा जो देश आहे गव्हाच्या उत्पादनामध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न भारत कोणत्या देशाला मागे टाकून वाहन बाजारामध्ये चौथ्या क्रमांकावर गेलेला आहे भारत हा देश कोणत्या देशाला मागे टाकून वाहन बाजारामध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो जपान या देशाला मागे टाकून भारत जो आहे वाहन बाजारामध्ये चौथ्या क्रमांकावर आलेला आहे पुढचा प्रश्न वाहन बाजारपेठेमध्ये जगातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ते सांगायचं आहे वाहन बाजारपेठेमध्ये जगातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक एक युग चीन हा जो देश आहे वाहन बाजारामध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे सूर्यमालेतील गुरुग्रहावर कशाचा पाऊस पडत असतो सूर्यमालेतील गुरुग्रहावर खालीलपैकी कशाचा पाऊस पडत असतो ऑप्शन क्रमांक चार ग्राहक हिऱ्याचा जो पाऊस आहे गुरुग्रहावर पडत असतो पुढचा प्रश्न पाहूया या तेलाची नदी असे कोणत्या देशा असं म्हटले जात असते तेलाची नदी असे खालीलपैकी कोणत्या देशात संबोधले जाते ऑप्शन क्रमांक चार ग्रहील रशिया या देशालाचे आहे मित्रांनो तेलाची नदी असे संबोधण्यात येत असते पुढचा प्रश्न मानवी शरी शरीरामध्ये सा साधारणतः एकूण किती लिटर रक्त असते मानवी शरीरामध्ये साधारणतः एकूण किती लिटर रक्त असते ऑप्शन क्रमांक चार राहील पाच ते सहा लिटर एवढेचे आहे मानवी शरीरामध्ये साधारणतः रक्त असते पुढचा प्रश्न पाहूया पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशास संबोधले जाते पांढऱ्या हत्तीचा देश असे खालील पैकी गौमत्या देशाचे संबोधले जाते ऑप्शन क्रमांक दोन राहील थायलंड या देशालाचे आहे मित्रांनो पांढऱ्या हत्तीचा देश म्हटले जात असते पुढचा प्रश्न स्नॅपडील नगर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे स्नॅपडील नगर भारतातील कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक पर एक योग्य राहील भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्नॅपडील नगर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही ऑप्शन क्रमांक दोन राहील मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही तालुका अस्तित्वात नाही पुढचा प्रश्न पाहूया भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हिंदू मंदिरे आहेत भारतातील कोणत्या राज्यामध्ये हिंदू मंदिर सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील तामिळनाडू राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त हिंदू मंदिरं स्थित आहेत पुढचा प्रश्न कोणत्या देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखले जात असते खालीलपैकी कोणत्या देशाला मिनी इंडिया म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मॉरिशियस या देशालाचे आहे मिनी इंडिया असे संबोधले जाते पुढचा प्रश्न कारण सोने व चांदी या मूल्यवान वस्तूंना जास्त शुद्ध करण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो सोने व चांदी या मूल्यवान वस्तूंना शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो ऑप्शन क्रमांक दोन आहे नायट्रिक अंमलाचा वापर जो आहे सोने तसेच चांदी या मूल्यवान वस्तूंना शुद्ध करण्यासाठी केला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र कोणत्या क्षेत्र असं म्हटले जात असते अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र असे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात संबोधले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कृषी क्षेत्राला जे आहे या ठिकाणी अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र संबोधले जात असते पुढचा प्रश्न पाहूया महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विजय कोणत्या देशानं मिळवलेले आहे महिला क्रिकेटमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वात जास्त विजय मिळवलेले आहे ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य राहील ऑस्ट्रेलिया देशाने महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विजय मिळवलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने एकूण महिला क्रिकेटमध्ये किती विजय मिळवलेले आहेत ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने एकूण किती विजय मिळवलेले आहे ऑप्शन क्रमांक चार राहिले एकूण वीस विजयचे आहे ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने मिळवलेले आहेत पुढचा प्रश्न रक्तातील लाल पेशींचे आयुष्य सरासरी किती दिवसाचे असते रक्तातील लाल पेशींचे आयुष्य सरासरी एकूण किती दिवसाचे असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील एकशे वीस दिवसाचे जे आहे रक्तातील लाल पेशींचे आयुष्य असते पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये सर्वात जास्त कचरा कोणत्या राज्यात निर्माण होत असतो भारतामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कचरा खालील पैकी कोणत्या राज्यात निर्माण होतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त कचरा निर्माण होत असतो पुढचा प्रश्न पाहूया जगामध्ये सर्वात जास्त सोन्याची आयात करणारा देश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे जगामध्ये सर्वात जास्त सोन्याची आयात करणारा देश खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारत हा जो देश आहे जगामध्ये सर्वात जास्त सोन्याची आयात करणारा देश ठरलेला आहे तर विद्यार्थ्यांना आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली गॅरंटीच आहे की आवडलीच आहे आणि त्या कारणास तो या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर बिल एकाउंला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे तसेच तुम्ही जर ऑनलाईन घरी बसून बिलकुल माझ्यासारखे पैसे कमू इच्छित असाल तर मी आपल्याला शिकण्यासारखी कशाप्रकारे कमवू शकता एक चॅनल ओपन केलेलं आहे हिंदीमध्ये आणि इच्छुक विद्यार्थ्यांना त्या चॅनलला विजिट करण्यासाठी त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जर डिस्क्रिप्शन समजत नसेल सध्या तुम्ही जो को क्लास जाएल, जाएल, सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा आपल्याला त्या चॅनलचा चालांक लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर मिळतो स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास